हाय गाइस, वंस अगेन आप सभी का हमारे YouTube चैनल पे स्वागत है। जैसे कि हमें पता है, जो महाराष्ट्र स्टेट बोर्ड का सिलेबस है, क्लास फर्स्ट से लेके क्लास 12 तक वो रिड्यूस हो गया है। और ऐसे कुछ कमेंट्स आ रहे थे, स्टूडेंट बोल रहे थे कि जो रिड्यूस सिलेबस है उसमें उनको थोड़ा डिफ़िकल्टी जा रहा था कि किस तरह से करना चाहिए, क्या करना चाहिए, कौन से टॉपिक्स प्रिपेयर नहीं करना चाहिए। तो ये जो वीडियो है, आपने कुछ पिछले वीडियोस देखे होंगे मेरे, उसमें मैंने मैथ जैसे कि साइंस ये वीडियो मैंने अपलोड कर दिए हैं। तो वो जाके आप चेक करना कि आपको कौन से टॉपिक्स है जो प्रिपेयर नहीं करना है, जैसे कि एग्ज़ाम में वो उस पर क्वेश्चंस पूछे नहीं जाएंगे। तो ये जो वीडियो है, ये वीडियो स्पेशल है, क्योंकि इस वीडियो में हम देखने वाले हैं। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही आहात यूट्यूब चॅनल इजी मॅथ बाय प्रिया मॅम, आणि मी तुमचं स्वागत करते आमच्या यूट्यूब चॅनलवर। जसे की आपल्याला माहितच आहे की कोरोना महामारी चालू आहे, आणि हा व्हिडिओ मी मराठीमध्ये बनवलेला आहे माझ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांसाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार इयत्ता 1 ते 12 हा जो सिलेबस आहे, 25% रिड्यूस करण्यात आलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे। आणि त्या अनुषंगानेच मी हे व्हिडिओज बनवत आहे की जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी पाहतात की 25% सिलेबस कमी झालेला आहे पण PDF मध्ये दिलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडंसं ते पाहणं, टिकमार्क करून घेणं हे थोडंसं डिफिकल्ट जात आहे, त्यामुळे मी ही व्हिडिओज बनवलेले आहेत। तर आपण 1 बाय 1 पाहणार आहेत प्रत्येक इयत्तेसाठी की कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला करायचे नाही आहेत। आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहेत, विषय आहे इंग्लिश, माय इंग्लिश बुक, क्लास आहे 7, माध्यम आहे मराठी। तर चला पाहूया की कोणते टॉपिक्स आहेत जे तुम्हाला करायचे नाही आहेत। पण विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हा जो विषय आहे इंग्लिश, त्या विषयामध्ये काही टॉपिक्स हे वगळण्यात आलेले आहेत, पण त्यांचं जे वॉर्मिंग अप आहे किंवा ॲक्टिव्हिटीज आहे ते तुम्हाला करायच्या आहेत। जरी पण टॉपिक किंवा धडा जो दिलेला आहे तो तुमचा वगळण्यात आलेला असेल, तरी पण त्याच्या ॲक्टिव्हिटीज आणि वॉर्मिंग अप्स तुम्हाला करायचे आहेत। ते कोणते आहेत मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा। चला पाहूया कंटेंटमध्येच की तुम्हाला असे कोणते युनिट्स आहेत आणि असे कोणते टॉपिक्स आहेत जे तुम्हाला करायचे नाही आहेत, आणि जे ॲक्टिव्हिटीज वगैरे देण्यात आलेलं आहे मी तुम्हाला सांगेल की कोणत्या युनिटमध्ये जरी ते वगळण्यात आलेले आहे तर तुम्हाला करायचं, तिथे प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात युनिट 1 मध्ये जो 1.4 आहे, जर्नी टू द वेस्ट, पेज नंबर आहे 17, हा काढून टाकण्यात आलेला आहे। युनिट 2.4, पुटिंग टुगेदर द क्लास मॅगझिन, पेज नंबर आहे 49, हे वगळण्यात आलेलं आहे। आणि त्याच्या खाली दिलेला आहे पेज 2.5, विंडी लाईन्स, पेज नंबर 54. नेक्स्ट युनिट 3 मध्ये 3.5, द रेड हेडेड लीग, आणि युनिट नंबर 4 मध्ये 4.1, डबल स्टँडर्ड्स। तर हे 4 जे सब टॉपिक्स आहेत, सॉरी 5, हे वगळण्यात आलेले आहेत। पण ह्याच्या ह्यामध्ये काही वॉर्मिंग अप्स आणि ॲक्टिव्हिटीज आहेत जे तुम्हाला करायचे आहेत, मी तुम्हाला पेज नंबरवर सांगेल की त्या तुम्हाला राईट करून घ्यायच्या आहेत, पण हे टॉपिक्स तुम्हाला, युनिट्स तुम्हाला करायचे नाही आहेत। पेज नंबर 52, पेज नंबर 52 वर इंग्लिश वर्कशॉप हा तुम्हाला करायचा आहे, तो सिलेबसमधून वगळण्यात आलेला नाही आहे, तर ह्याला मार्क करून घ्या की हा तुम्हाला करायचा आहे। नेक्स्ट पेज नंबर 81, पेज नंबर 81 वर आहे लँग्वेज स्टडी, हे पण तुम्हाला करायचं आहे, हा सिलेबसमधून वगळण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे त्याला राईट करून घ्या, हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। नेक्स्ट पेज नंबर 96, पेज नंबर 96 वर जो वॉर्मिंग अप दिलेला आहे हा तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे। त्याचप्रमाणे पेज नंबर 102, पेज नंबर 102 वर तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी पण तुम्हाला करायची आहे, त्यामुळे इथे राईट करून घ्या, कारण हे तुम्हाला सिलेबसमध्ये इन्क्लुडेड आहे। जरी पण ह्याच्या आधीचा जो टॉपिक जो आहे तो तुम्हाला प्रिपेअर करायचा नसेल, तरी हा जो पेज नंबर 102 वर दिलेली ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला करायची आहे। आणि पेज नंबर 103 वर पण दिलेली आहे, तर हे पण तुम्हाला ॲक्टिव्हिटी पूर्णपणे हे करायचं आहे। आणि लास्ट आहे पेज नंबर 104, पेज नंबर 104 वर पण एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे,
लैंग्वेज स्टडी तर हे पण तुम्हाला प्रिपेयर करायचं आहे. एग्जाममध्ये ह्याच्यावर पण प्रश्न विचारण्यात येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुम्ही आम्हाला कमेंट पण करू शकतात आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.